आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे. लक्ष्मण हाकेंची प्रकृती पुन्हा एकदा खालावलेली आहे. उच्च रक्तदाबामुळे त्यांना हृदयविकाराचा धोकाही उद्भवू शकतो अशी भीती डॉक्टर व्यक्त करतात. त्यामुळे त्यांना तातडीनं उपचारांची गरज असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे. मात्र उपचार घेण्यास हाकेंकडनं नकार दिला जातोय. आज उपोषणाचा 7वा दिवस आहे. हाके साहेबांचं 3-4 दिवसापासून बीपी दररोज वाढत आहे आणि आज आम्ही त्यांचं बीपी तपासलं तर 178/110 आहे, म्हणजे वाढलेलंच आहे, कालच्यापेक्षा वाढलेलंच आहे. हार्टवरती प्रेशर येऊ शकतं आणि त्या जीविता धोका होऊ शकतो. त्यांना ट्रीटमेंट करणं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन करणं अत्यंत गरजेचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.